हातकणंगले तालुक्यातील तारदळ येथे ऋषिकेश गायकवाड याला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी घेऊन गेले असता त्याला डेंग्यू सदृश आजाराची लागण झाल्याचं निदान झालं आहे. ऋषिकेश याच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तारदळ मधील चर्च समोरील बाजूस गायकवाड कुटुंबीय राहतात. त्यांच्या घरासमोरच असणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग अनेक दिवसांपासून पडलेले आहेत. याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीला वारंवार तोंडी सांगून देखील ग्रामपंचायतीकडून कचरा हलवण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली गेली नाही. तसेच कोणतंही औषध या ठिकाणी फवारणी केलं नाही. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळेच नियमित साफसफाई होत नसल्याने रोगराई पसरून साथीच्या आजारांची लागण होते आहे. या भागात डास मच्छरांचा प्रादुर्भाव झाल्याने डेंग्यू सदृश रुग्ण आढळून आल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. एकीकडे शासन स्वच्छता अभियान राबवण्यात करोडो रुपये खर्च करत असताना तारदाळ ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरते आहे. ग्रामपंचायतीकडून प्रत्येक भागात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा साफसफाई होणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात साफसफाई होतच नाही. त्यामुळे कचऱ्याचे ढीग दुर्गंधी या ठिकाणी पसरली आहे असं उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी बोलून दाखवलं. यावेळी माजी उपसरपंच यासिन मुजावर, सुधाकर कदम, अशोक चौगुले यांनी गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील कचरा बाजूला केला पण यातून नागरिकांचं समाधान झालेलं नाही. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.